कोरोनाचं थैमान लवकर संपणार नाही असा दावा संशोधकांनी केला असून थोडीशीही लापरवाही जीवघेणी ठरू शकते असा इशारा तसंच सूचना देण्यात आली आहे. कोरोना व्हायरस 2020 साली अखिल मानवजातीवर विषाणूंचा पडलेला घाला. जगभरात या विषाणूनं थैमान घातलं असून अनेक देश या मानवनिर्मित विषाणूशी झुंजण्यात अख्खी पिढी देशाचा जीडीपी आणि जागतिक संबंधाचं मोल देऊन सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसत आहे. भारतात सुद्धा या विषाणूचा प्रकोप असून आतापर्यंत 71,75,880 जणांना या कोरोना विषाणूची लागण झाली असून 62,27,295 रुग्ण यातून बरे झाले आहेत तर 1,09,856 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल हाती आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 15,35,315 जणांना याची लागण झाली असून 12,81,896 जणांना बरं वाटत असल्यानं घरी पाठवून देण्यात आलं असून 40,514 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संबंधीच्या धक्कादायक आणि आशादायी अशा दोन्ही स्वरूपाच्या बातम्या हाती येत आहेत. मात्र सध्या हाती आलेली बातमी जास्त धक्कादायक असून कोरोना पाठीमागचं ते प्रमुख कारण असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियातील काही संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार कोरोना व्हायरस मोबाईल फोनची स्क्रीन, स्टेनलेस स्टील, काच यासारख्या वस्तूंवर आणि पैशांच्या नोटा यांच्यावर तब्बल 28 दिवस जिवंत राहू शकतो असं ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीच्या केलेल्या संशोधनात व्यक्त केलं आहे. कोरोना व्हायरसचा जगभरात झालेला उद्रेक हा व्हायरसच्या वेगानं होणाऱ्या प्रसारामुळे होतोय. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरून हात आणि वस्तू स्वच्छ करण्याला प्राधान्य दिलं जातं आणि दिलं गेलं पाहिजे. परंतु अनेकदा हे नियम न पाळल्यानं व्हायरसचा प्रसार वेगानं होत असल्याचं दिसत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी कोरोना व्हायरस दीर्घकाळ जिवंत राहू शकत असल्याचं सिद्ध केल्यानं हे नियम आता काटेकोरपणे पाळणं हे एवढंच आपल्या सर्वांच्या हाती राहिलं आहे. नॅशनल सायन्स एजन्सीजनं केलेल्या संशोधनानुसार 20 डिग्री सेल्सिअस तापमानात आणि अंधारात मोबाईलचा पृष्ठभाग, काच, प्लॅस्टिक, पैशांच्या नोटा यावर हा व्हायरस 28 दिवस जिवंत राहू शकतो. 40 डिग्री तापमानात हा व्हायरस 2 दिवसांपेक्षा जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही हे यापूर्वीच सिद्ध झालं आहे. मात्र येणारा काळ थंडीचा असल्यानं व्हायरस जिवंत राहण्याचा कालावधी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. युकेमधल्या कार्डिफ युनिव्हर्स इथल्या संशोधकांनी याबद्दल असहमती दर्शवली आहे. त्यांच्या मतानुसार हा व्हायरस कोणत्याही पृष्ठभागावर दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाही आणि या संशोधनानं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं त्यांचं मत आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संशोधक त्यांच्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे येत्या थंडीच्या काळात महाराष्ट्रासह देशभरातील तापमान 30 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात मोबाईल, नोटा, स्टील, काच, सरफेस यावर कोरोना व्हायरस अधिक काळ जिवंत राहू शकतो. यामुळे इथून पुढच्या काळात या सर्व वस्तू वारंवार सॅनिटाईज करणं आणि मास्कचा वापर सातत्यानं करण्याचं गरजेचं असल्याचं मत देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या संडे संवाद या कार्यक्रमात सांगितलं आहे. इथून पुढच्या काळात कोरोनाची लस जरी येणार असली तरी कोरोना वाढीचा धोका मात्र अधिक वाढणार आहे हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं. एकंदरीत कोरोनाला हरवायचं असेल तर शासन प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन होणं आणि करणं ही काळाची गरज बनली आहे हे मात्र नक्की आहे.